आमची जात कुत्र्यांची नाही, आमची जात शिवरायांच्या मावळ्यांची आहे. सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी जगणारी औलाद भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होऊ शकत नाहीत. स्वतःसाठी खूप लोक जगतात, दुसऱ्यासाठी जगतात, ते राजे शिवछत्रपती बनतात आणि स्वतःसाठी जगणारे मातीत माती होऊन जातात. आम्हाला माती नाही बनायचं, आम्हाला शिवाजी महाराज बनायचं आहे. आणि म्हणून राजकारणात काम करत असताना सुद्धा आमचं ध्येय एक असावं. आणि माझ्या बाबतीत तरी गैरसमजुती खूप खूप अफवा. आणि तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो, आता इथून पुढे भाषण आणि अफवांचा पीक उगवणार आहे. संजय पाटील चुकू लापून लपून वेगळं करायला आहे, धनंजय वेगळं करणार आहे. तुम्हा सगळ्यांना विनंती आणि हात जोडून सांगतो मी, शपथ आहे त्या उजगावच्या मळेकरणीची, शपथ आहे त्या बेक्किनगरेच्या नागनाथाची, शपथ आहे त्या सुळेबाईच्या महालक्ष्मीची, नणगाने इले बागेवाडी पडे विश्वेश्वरना, वंद तंदे ताई हुट्टी देवी, भरी बीजेपी माणावरा भरी कमल गलसवरा. स्वप्नात सुद्धा विचार करणार नाही भगवा झेंड्याची बेईमानी. अरे खुर्चीसाठी उमेश कत्ती साहेब काय घेऊन गेले, सुरेश अंगडी साहेब काय घेऊन गेले, मामणी साहेब काय घेऊन गेले, परवाच गेले ना आम्हाला सोडून. आणि उद्याची गॅरंटी तुमची आमची तर आहे काय, मग होऊ दे ना नागेशी आमदार, काय बिघडणार आहे. आमचं ध्येय एकच आहे, आमचं ध्येय एकच आहे, बेळगाव ग्रामीणला लय कीड लागलंय. जे विषारी वायू पसरलंय बेळगाव ग्रामीण भागात, तर विषारी वायूला संपवायचं आहे, ते कीड काढून टाकायची आहे. आणि त्यासाठी आणि मी एकदा बोललो नाही, बऱ्याच वेळा आम्हाला काही लोक बोल बच्चन मी म्हणा लागले, छाती पाडून टाकू का रे बाबा, बोलतोय तसंच वागतोय, महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेलंय हे वाघ आहे, एक लक्षात ठेवा, बोलणार तसंच वागणार. अर्धा तास सुद्धा झालं नव्हतं नागेशचं नाव डिक्लेअर झाल्यावर एक जण कार्यकर्ता आला आणि म्हटला, साहेब मी लक्ष्मी अब्बाकरांचं काम करणार. मी म्हटलं 80 ने इतनं जागा खाली कर, माझा कार्यकर्ता इतका खालच्या जातीचा असू शकत नाही. जो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल तो भगव्यासाठी जगणार, हिंदुत्वासाठी जगणार, नरेंद्र मोदी सारख्या वाघाचा हात बळकट करण्यासाठी जगणार, तो कमल सोडून कुठलंही करणार नाही. आणि आज मी तुम्हाला सांगतो, आता इथून पुढे जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करतोय, आम्हाला जिल्ह्याचा प्रवास करायचा आहे, आम्ही कमी फिरेन. पण लक्षात ठेवा, एक माणसाला कुठून चुकून सुद्धा सांगणार नाही की बीजेपी सोडून दुसरं काय करा म्हणून, शक्य नाही. जिंकायचं ध्येय आहे, बीजेपीला जिंकून आणायचं आहे. आणि मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे, मी यल्लार घेणार प्रश्न दे, राम मंदिर बांधणारे पाहिजेत का राम नव्हताच म्हणून सांगणारे पाहिजेत, छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करणारे पाहिजेत का टिप्पू सुलतानची जयंती साजरी करणारे पाहिजेत, हे तुम्हाला ठरवायचं आहे निवडणुकीला. रस्ते गाठारी प्यायचं पाणी याच्यावर मी लई बोलायला जात नाही. अरे या जगात 350 देश आहेत, अनेक मुस्लिम राष्ट्र आहेत, अनेक ख्रिश्चन राष्ट्र आहेत, हिंदूंच्यासाठी एकच तर भारत देश आहे, तो देश सुद्धा दुसऱ्यांना द्यायचा आहे का? एक लक्षात ठेवा, भारतीय जनता पार्टी निवडून आली तर भारतात फटाके वाजतात, आणि काँग्रेस निवडून आलं तर पाकिस्तान आणि इटलीमध्ये फटाके वाजतात. कुठे फटाके वाजवायला पाहिजे ह्याचा निर्णय तुम्हाला करायचा आहे. आणि संजय पाटीलला सुद्धा, धनंजय जाधव असू दे किंवा व्यासपीठावर बसलेली जी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ना, आणि तुम्ही सुद्धा आहात ना, तुम्हाला मी तेवढीच विनंती आहे हात जोडून, काही झालं तर आमचं ध्येय एकच ठेवा. आणि मी फार वेळा व्यासपीठावर बोललोय, आमदार कोण तुमचं घर चालवतो, संजय पाटील 10 वर्ष तुमचं घर चालवला, कोण घर चालवत नाही, नागेश मी उद्या चालवणार नाही, पण आम्ही जगायचं आमच्या मातीसाठी, आमच्या धर्मासाठी, आमच्या संस्कृतीसाठी. शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय. आणि ज्या छत्रपती शिवरायांना पंडित नेहरू चोर लुटारू म्हटलं, त्या पक्षाला मत घालताना लाज नाही वाटायला पाहिजे आम्हाला. ज्या संभाजी राजांची हत्या औरंगजेबानं केली, त्या औरंगजेबाच्या समाधीवर औरंगाबादमध्ये जाऊन काँग्रेसवाले फुलं वाहतात, त्या काँग्रेसला मत घालताना लाज नाही वाटत आम्हाला. कशाला शिवाजी महाराज की जय म्हणायचं, कशाला संभाजी राजांचा जय जयकार करायचं, यातनं संभाजी राणावर हेसर तो उदे, यातनं कित्तूर राणी चन्नम्मा हेसर तो उदी दे, कित्तूर राणी चन्नम्मा देश नाडीने सोलागर घोराट मानेनंतर महिले इली शासक ना कित्तुरांनी चन्नमंत हेळतात, यल्ली चरित्र ईद यल्लीद विचित्र, राणी चन्नमंत चरित्र इतक यावदू विचित्र अनादून शब्द खाली कडे बिळतात, इवरंतर ना राणी चन्नमंत अय माईला जगाच्या पाठीवर दुसरं आश्चर्य कुठलंच असू शकत नाही. आणि रमेश जारकीहोळींनी जो विडा उचलला, मी रमेश जारकीहोळींना पहिला सांगितलेलं, कुणाचं बी पा तुम्ही तिकीट घेऊन या, संजय पाटील
फक्त भारतीय जनता पार्टीचंच काम करणार आहे, एका पापाची आवडणार नाही. आणि तुम्हाला मी तेच सांगतो, तुम्ही कुणीही शंका ठेवायचं नाही, काय वाटेल ते कोण वाटेल ते बोलू दे, फक्त कमळ झोपेत बी कमळ दिसलं पाहिजे, स्वप्नात बी कमळ दिसलं पाहिजे. अरे एक चहा विकणारा देशाचा पंतप्रधान म्हणून पाकिस्तानची झोप उडवतो तो नरेंद्र मोदी, जो 18-18 तास काम करतो, ज्याची आई दुसऱ्याच्या घरात भांडी घासत होती, ज्याचा बाप रेल्वे स्टेशनवर चहा विकत होता, एका सामान्य कुटुंबातलं पोरग आज 500 वर्षाच्या हिंदूंनी स्वप्न बघितलं राम मंदिर व्हावं, ते राम मंदिर बांधायला लागलं, त्या नरेंद्र मोदीचा हात बळकट करणं आमची तुमची जबाबदारी नाही, तर काय इम्रान खान येऊन राम मंदिर बांधणार आहे का? मग हे बघायचं नाही, हे विचार करायचं नाही मला. आता फार जण लयजून बंडाळी करायला लागलेत, आता काय होणार? बंडाळी कावळे होते उडून गेले, मावळे व्यासपीठावर बसलेत. कावळे होते ते उडून गेले, मावळे व्यासपीठावर बसलेत. आणि छत्रपती शिवरायांची 4 मावळे आणि मुघलांची झोप उडवली होती. आणि जगायचं तर कसं जीवनात? अरे शत्रूला सुद्धा हेवा वाटावं. मला एक मुद्दा बरा व्हॉट्सअपमध्ये मी बघितलंय, छान आहे शिवरायांच्या बद्दल. शिवरायांचं नाव घेतो म्हणून मला तो मुद्दा इथं सांगावं असं वाटतंय. शिवाजी महाराज फक्त 50 वर्ष जगले, पण 50 वर्षात न भूतो न भविष्यती जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत राजा शिवछत्रपतीचं नाव कुणी विसरू शकणार नाही, असं काम करून दाखवलं. शिवाजी महाराज ज्यावेळी त्यांचा मृत्यू झाला, ही बातमी सगळीकडे पसरली. ही बातमी औरंगजेबाच्या कानावर सुद्धा गेली. औरंगजेबावर दिवाणखान्यात बसला होता, खाली आला, खाली येऊन नमाजला गुडघं टेकतात ना, तसं गुडघं टेकून बसला आणि दोन्ही हात वर करून म्हणा लागला, हे अल्ला हे परवरदिगार, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, क्योंकि माँ बाप की माँ बहनों की इज्जत करने वाला शेर सिवा तेरे पास आ रहा है. हे औरंगजेबाने शिवरायांच्या बद्दल बोललो होतो. आता उडून गेलेल्या कावळ्यांच्या बद्दल लोक काय बोलणार? मला 3-4 मी काय, मी भगवान श्रीराम नाही आहे, मला दुःख नाही असं नाही आहे. ननगू भागू वागेत ननगू अनुसित ना शासक नाही, मला बी फार वेदना झालीत, मला वाटतंय आमदार व्हावं म्हणून, पण मला वाटतंय म्हणूनच सगळं मलाच पाहिजे, माझ्या बापाची जागीर आहे. अरे 10 वर्ष आमदार झालेस की रे भाड्या, तूच होतास की? 3 वेळा पक्षाने तुला तिकीट दिलं, कोल्हापुरात जन्मलास, तुझ्या जातीचे लोक बी इथं जास्त नाहीत, ना तुझं गाव ना तुझ्या जातीचे लोक आहेत, दुसऱ्या मातीत जन्मून इथं आलास, तुला 3 वेळा विश्वास पक्षाने ठेवला, आता दिलं नाही म्हणून लगेच उलट्या जातीचा. अरे नाही होणार, तसं कधी घडणार नाही. उलट्या जातीचा संजय पाटील नाही आणि हो कधी ते वागणार नाही. पत्रकार लोक बी मला भरपूर लोकांनी विचारलं, येन माडावरा निमून द्याव धारी. मी म्हणलं माझं धारी दुसरं कुठलं नाही, माझा एकच रस्ता आहे हिंदुत्वाचा, भगव्या झेंड्याचा, शिवरायांच्या विचाराचा, या मातीला आणि संस्कृतीला जपणाऱ्या नरेंद्र मोदीचा मान सन्मान ठेवण्याचं स्वप्न बघून जगा लागलोय. जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत भगव्यासाठी जगणार, जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत कमलाच मत घाला म्हणून सांगणार, जोपर्यंत या मातीत जगतोय तोपर्यंत बीजेपीलाच निवडून द्या म्हणून सगळ्यांच्या हाती प्रार्थना करणार सगळ्यांच्याकडे. आज सुद्धा मी लई वागड मोठं बोलत बसणार नाही. आमचे रमेश जारकीहोळी साहेब तुम्हाला सांगतील, रमेश जारकीहोळी साहेबांचं स्वप्न एकच असेल, माझं स्वप्न मात्र ह्या देशात नरेंद्र मोदी कायम राहावा एवढं आहे. त्यांना फक्त लक्ष्मी हेबाळकरांना हरवायचं असेल, मला काँग्रेसला हरवायचं आहे, मला काँग्रेसला हरवायचं आहे, मला नरेंद्र मोदींना अजून 20 वर्ष या देशाचं पंतप्रधान म्हणून बघायचं आहे. नरेंद्र मोदीसाठी ह्या संजय पाटील 1000 कुर्बान गेले तरी गेले, पण माझा 1,00,000 पोशिंदा दिल्लीत साबूत राहायला पाहिजे, तो सुरक्षित राहायला पाहिजे, आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी हात जोडायचा आहे. बागेवाडी भागदा गिरवंत एल्लारगी विनंती मारते ना, नि मग मुख्यमंत्री लिंगायत बेखो MLA लिंगायत बेखी द्विचार माडरे, ನಿಮ್ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೈ ಮುಗಿದು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೇನೆ, ಜಾತಿದು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ ಎಲ್ಲರೂ, ನಿಮ್ ಕೈ ಮುಗಿದು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೇನೆ. ಈ ನಾಡಿನ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಬೊಮ್ಮಾಯಿ ಅವರ, ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಅವರ, ಜಗದೀಶ್ ಶೆಟ್ಟರ್ ಅವರಾಗಿದ್ರು, ನಿಮ್ಮ ಸಮಾಜದವರು ನಾಯಕರ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ BJPಯಲ್ಲಿ, ಅವರು ಬೇಕು, ಏನ್ ಈ ಭಾಗದಾಗ ಒಬ್ಬ ಶಾಸಕ ಅಷ್ಟೇ ಬೇಕು. ನಾಗೇಶ್ ಮಂಡೋಕರ್ಗೆ ಸಂಜಯ್ ಪಾಟೀಲ್ ತಗೊಂಡು ನೀವೇನು ಮಾಡೋರಿದ್ರಿ? ಉಪ್ಪಿನಕಾಯಿ ಹಾಕಿ ತಿನ್ನೋದಿದೆ? ನೀವು ವಿಚಾರ ಮಾಡೋದು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಗೆ ರೀ, ನೀವು ವಿಚಾರ ಮಾಡೋದು ಬಸವರಾಜ ಬೊಮ್ಮಾಯಿ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ರೀ, ನೀವು ವಿಚಾರ ಮಾಡೋದು ಧರ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿ ಉಳಿಸೋ ಅಂತ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಪಕ್ಷ ಬಗ್ಗೆ ವಿಚಾರ ಮಾಡ್ರಿ, ನೀವು ವ್ಯಕ್ತಿ ಮೇಲೆ ಪ್ರೀತಿ ಮಾಡಕ್ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ. ಬಹಳಷ್ಟು ಜನ ವ್ಯಕ್ತಿ ಮೇಲೆ ಪ್ರೀತಿ ಮಾಡ್ತಾರೆ, ನನಗೂ ಅರ್ಥ ಆಗಂಗಿಲ್ಲ. ಏನಿರ್ತೈತ್ರಿ ಸಂಜಯ್ ಪಾಟೀಲ್ ಕಾಯ್ ಕರ್ನಾರ ಧನಂಜಯ ಜಾಧವ್ ಕಾಯ್ ಕರ್ ಕೈಲು ಸಂಜಯ್ ಪಾಟೀಲ್ ಜೀವ ಧನಂಜಯ ಜಾಧವ್ ತಜ್ಜೆ ಅರ್ಥ ಜಯ ಮೇಲೆ ಕರ ಜಯ, पण ते जय जयकार करायच्या वेळी करा. आता जय जयकार BJPचा करा, आता जय जयकार कमलाचा करा, आता जय जयकार नरेंद्र मोदीचा करा. आता
कशाला आमच्यावर प्रेम दाखव, आणि ते प्रेम मला तसलं प्रेम मला तरी नको आहे, कारण तुमचं ते प्रेम माझ्या देशाचं वाटोळं करत असेल तर त्या प्रेमावर थुकतो मी, माझा देश सुरक्षित राहिला पाहिजे. अरे पाकिस्तान भिकेला लागलाय नरेंद्र मोदींच्या कर्तृत्वामुळं, मग तुम्हाला ते पाहिजे का? हित काय घेऊन करणार आहे आमदार खासदार? पाच वर्षानंतरची गॅरंटी मला होती काय? बघा काय आता गप कुमार भाषण देत फिरायचं आहे, दुसरं काय काम आहे काय? आणि तेवढंच करूया की काय बिघडलं? आणि मला अभिमान आहे या भाषणामुळे 4 मते निश्चित मिळवून देणार माझ्या पार्टीला, माझ्या पक्षाला. कुठेही जाणार, हात जोडणार, भीक मागणार, माझ्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला निवडून द्या, नरेंद्र मोदीसाठी तुम्ही या. फार वेळा मी उदाहरण देतो, गणपतीला बघायचं असतं, उंदराला बघायचं नाही. उंदराला मारला तर गणपतीला लागते म्हणून फार वेळा व्यासपीठावर सांगितलंय. ही सगळी उंदरं बसली आहेत तिथं स्टेजवर, या उंदरांच्याकडे अजिबात बघायला जाऊ नका. दिल्लीत बसलाय गणपतीच्या रूपात नरेंद्र मोदी. आज एल्लारू नेलपीडबेकु, तव एल्लारू नेलपीडबेकु. ಮತ್ತೆ ಕನ್ನಡ ಭಾಗದಲ್ಲಿ ಚರ್ಚೆ ಬ್ಯಾರೆ ಆಗ್ತದೆ, ಮುದ್ದಾಮ್ ನಾ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನ. ಕಿತ್ತೂರು ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮನ ಹೆಸರು ತಗೋತಾರು. ಚೆನ್ನಮ್ಮನ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಇಂದು ಲಕ್ಷ್ಮೀ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ಅವರು ಉದಾಹರಣೆ ಕೊಡ್ಬೇಕು. ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡ್ಯಾರ ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮನ ಹೆಸರೇ. ರಾಜಹಂಸಗಡ್ಚ ಸುದ್ದ ಮೀ ಕೇಳೋ, ಮೀ ಉದಾಹರಣೆ ದಿತು ಸಗಳಿಕಡೆ ವ್ಯಾಸಪೀಠಾವ್ರ. ಪೂರ್ವಿಚ ಕಾಲಿ ದವಾಖಾನೆ ನವತೆ, ಮನೂನ್ ಆಮ್ಯಾಚ್ಯಾ ಎಕಾದ್ಯಾ ಬಹಿಣಿಚಿ ಡಿಲಿವರಿ ಕರಾಯಚಿ ಝಾಲಿ ತರ ಸುಯಿ ನಸಾಯಚಿ, ತಿ ಯೂನ್ ಡಿಲಿವರಿ ಕರಾಯಚಿ. आणि मग ती सुई नेऊन डिलिव्हरी केली की मग ती घरी जाऊन बाळाला तिच्या बाईच्या ताब्यात द्यायच्यानी जायची. आताची बेळगावरामची सुई कशी आहे माहिती आहे काय? डिलिव्हरी केली हे बाळ माझंच म्हणून सांगायला मोकळं झाली. अरे ते यायला 9 महिने ठेवली पोटात, ती डिलिव्हरीची वेदना सहन केली ती, आणि ही सुई आली आणि मग हे माझंच आहे. संजय पाटील राजहंसगडचं सगळं काम मंजूर केला, सगळं करून आणलं, बीजेपी सरकारनं सगळे पैसे दिले, सगळे अनुदान दिले, आणि ही डान्स करायला माझंच आहे, माझंच आहे, माझंच आहे. अरे तुझ्या मायला हे कसला प्रकार आहे? सुईनबाई म्हणायचं काय, काय म्हणायचं? पैशानं विकत घ्यायचा प्रयत्न करा लागले लक्षात ठेवा. आणि खरोखर जर शिवरायांचे मावळे असाल तर पैशाला विकले जाऊ नका, नाहीतर तुम्ही स्वतःला आरशासमोर जाऊन स्वतःला प्रश्न करायचं की माझी औलाद कुणाची, माझी जात कुणाची. मी जर पैशाला विकलू जाऊ लागलो तर शिवरायांचा मावळा मी होऊ शकत नाही. मी जर खरा जातीवंत असेल तर मी शिवरायांच्या मावळ्यांचा विचारधारा घेऊन येणाऱ्या निवडणुकीमध्ये या बेळगाव ग्रामीणमध्ये कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आमदार म्हणून पुढे विधानसभेत जर पाठवायचं असेल तर प्रत्येकाने फक्त बीजेपी कमळ, बीजेपी कमळ, बीजेपी कमळ, नरेंद्र मोदी हिंदुत्व, नरेंद्र मोदी हिंदुत्व, एवढंच लक्षात ठेवायचं. आणि येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही सगळ्यांनी हात बार लावायचे एवढीच तुम्हाला विनंती करतो. मी फार ठिकाणी गुडघा टिकून मत मागितले, आज मी गुडघा टिकून मत मागणार आहे तुमच्याकडे नागेश मंडोळकर साठी, कारण शंका आहे तुमच्या मनात संजय पाटील काय करणार आहे म्हणून. भीक मागायला आलोय तुमच्याकडे नरेंद्र मोदीसाठी, भीक मागायला नागेश मंडोळकर साठी. कुठल्याही परिस्थितीत बीजेपीला निवडून द्यायचं आहे तुम्हाला. गुडघा टेकून नमस्कार करतो, कोण काय म्हणतोय बघू नका, या नागेशला निवडून द्या. हेच करा हिंदुत्व, हेच करा भारतीय जनता पार्टी, हीच करी संस्कृती, हेच करा शिवरायांचा विचार. धन्यवाद.